शिवाजी महाराज की जय। खरं म्हणजे आज खूप आनंदाचा दिवस आहे आपल्याला। आग्र्यामध्ये आग्र्याच्या लाल किल्ल्यात 1667 ला छत्रपती शिवाजी महाराजांना जिथं औरंगजेबाने भेट देण्यास नकार दिला होता त्या किल्ल्यातील दिवाने आम मध्ये जिथे आपला महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान औरंगजेबाने केला होता त्या किल्ल्यात दिवाने आम मध्ये 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायला आपल्याला परवानगी मिळालेली आहे। शिवाजी महाराज की जय। आणि तमाम शिवप्रेमी नागरिक शिवभक्त त्या आग्र्याच्या लाल किल्ल्यात दिवाने आम मध्ये या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करतील, त्यांना वंदन करतील। आणि म्हणून मी आपण त्याचा पाठपुरावा केला, हायकोर्टात गेलं मॅटर, पण केंद्र सरकारने त्याला अनुमती दिली। म्हणून मी या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। त्याचबरोबर केंद्रीय सांस्कृतिक खात्याचे मंत्री रेड्डी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी आणि भारतीय पुरातत्व विभागाला मनापासून धन्यवाद देतो, कारण ही एक ऐतिहासिक घटना आहे। पहिल्यांदा आग्र्यामध्ये लाल किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांची जयंती होती आहे, हे खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे। आज इथं पण मोठा कार्यक्रम आयोजित केलाय। मग असे कपिल पाटील साहेब म्हणाले आपल्याला कार्यक्रमांना वेळ पाहिजे। खरं म्हणजे या सर्व जनतेच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे हा एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री झालाय। आणि म्हणून महाराष्ट्रात सगळीकडे फिरायला लागतं, कार्यक्रमाला जायला लागतं। उद्घाटन आहेत, भूमिपूजन आहेत, लोकार्पण आहेत, सगळं आहे। आणि म्हणून ठाणे जिल्हा हा आपला बालेकिल्ला आहे युतीचा, त्यामुळे मला तुम्ही तिकडे बाहेरच थोडं कार्यक्रमाला जायला मुभा दिली पाहिजे। आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून हा ठाणे जिल्हा आपला जो गड आहे ही तटबंदी अभेद्य राखण्याचं काम तुम्ही करायला पाहिजे। त्यामुळे नाही कधी कधी येत जाईन मी, पण आपल्याला मी सांगतो, गेले 6 महिने 7 महिने झाले, माझा एकही दिवस असा गेला नाही मी रात्री 3 पहाटे 4 ला 4 पर्यंत जागावं लागलं नाही। मला वाटतं हे 24 तासाचे आणखी तास वाढायला वाढले तरी ते अपुरे पडतील, पण ठीक आहे, लोकांचं प्रेम आहे। जो आपण निर्णय घेतला गेल्या 6-7 महिन्यापूर्वी, मगाशी कपिल पाटील साहेबांनी त्याबद्दल सांगितलं की मला काही स्वार्थ होता, मला काही व्हायचं आहे म्हणून नाही, ते या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं, तमाम मतदारांच्या मनातलं सरकार आपण स्थापन केलं। आणि म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी जनतेचा उदंड असा प्रतिसाद पाहायला मिळतो। खरं म्हणजे हे माझ्यासाठी फार मोठं आहे। मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी ज्या दिवशी आम्ही शपथ घेतली त्या दिवसापासून कामाला लागलो। जर आपले निर्णय आपण पाहिले, या सरकारने घेतलेला प्रत्येक निर्णय या राज्यातल्या शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, महिला भगिनी, विद्यार्थी, शिक्षक या सगळ्यांना मदत करणारा, या सगळ्यांना न्याय देणारा। आणि म्हणून आज असे अनेक कार्यक्रम होत आहेत।
आज आपण जर पाहिलं त्या जे निर्णय घेतले त्याच्यात मी जाऊ इच्छित नाही, का निर्णयाची एवढी जंत्री मोठी आहे की धाडस लागतं निर्णय घेण्यासाठी, त्यासाठी अगदी आपलं इंटेन्शन क्लिअर लागतं, दुसऱ्याला मदत करण्याची भावना लागते, दुसऱ्याच्या दुःख दुसऱ्याचं दुःख दूर करण्याची भूमिका घ्यावी लागते। त्यामुळे या एकनाथ शिंदेने नेहमी देण्याचं काम केलेलं आहे आणि आयुष्यभर देतच आलो, या पुढेही देतच राहीन हाच विश्वास आपल्याला देऊ इच्छितो। आणि म्हणून आज या कार्यक्रमाला म्हणजे धर्मवीर आनंद दिघे जनकल्याण कार्यक्रम याचं आयोजन डॉक्टर श्रीकांत शिंदे त्याच्या कार्यकर्त्यांनी केले। आजच्या या प्रसंगी या कार्यक्रमाला उपस्थित केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहेत, या विभागाचे आमदार गणपत शेठ गायकवाड आहेत, या ठिकाणी दराडे आहेत, नरेंद्र पवार आहे, ज्ञानेश्वर आहे, हे सर्व मान्यवर सगळे लोक आहेत, सर्व पदाधिकारी, वेळ आपल्याकडे कमी आहे, आणखी दोन कार्यक्रम बाकी आहे, आणि म्हणून व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या सभा मंडपात कुठेही जागा शिल्लक नाही, हजारो या भागातील बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे मी येताना पाहत होतो आताही वाटप झालं, हे सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना आहेत, या योजना फक्त मंत्रालयामध्ये न राहता कागदावर न राहता या लोकांच्या घरात पोहोचल्या पाहिजे, म्हणून खऱ्या अर्थाने रेशन कार्ड सकट हे सगळं वाटप या ठिकाणी आपण करतोय। आणि म्हणून सरकार कोणासाठी काम करतंय, हे सरकार लोकाभिमुख असलं पाहिजे, सरकार लोकांसाठी असलं पाहिजे, आणि म्हणून या कार्यक्रमातून देखील सरकार आपल्या दारी आलेलं आहे, आपल्या घरा शेजारी आलेलं आहे, हाच कार्यक्रम या ठिकाणी या सर्व सामान्य लोकांच्या भल्यासाठी हितासाठी आयोजित केल्याबद्दल या विभागाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांचे सर्व आयोजक सहकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। मगाशी मला अमोल शिंदे यांनी सांगितलं हा कार्यक्रमाची सुरुवात 100 दिवसापूर्वी केली, आज 100वा दिवस आहे आणि या 100व्या दिवसात हा कार्यक्रम 10,000 लोकांपर्यंत पोहोचवण्याचं मोठं काम तुम्ही केलंय, आणि म्हणून 10,000 लोकांपर्यंत पोहोचवणं सोपं काम नाहीये, 10,000 लोक आयडेंटिफाय करायचे, त्यांचे कागदपत्र घ्या, त्यांचं सगळं तपासा, आणि हे काम जे आहे हे केवळ 3 महिन्यात म्हणजे 100 दिवसात आपण केले, आणि म्हणून तुम्हाला मनापासून धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत। खऱ्या अर्थाने असाच कार्यक्रम जर करत राहिलो आपण जिल्ह्या जिल्ह्यात तर अख्खा महाराष्ट्र आपण पिंजून काढू शकतो, महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आपण पोहोचवू शकतो आणि खऱ्या अर्थाने लोकांना अपेक्षित असलेला न्याय आपण देऊ शकतो, आणि खऱ्या अर्थाने अशा कार्यक्रमाची आवश्यकता आहे। आज सगळे स्टॉलवर या ठिकाणी सगळे लाभार्थ्यांना साहित्य दिसतंय, आणि म्हणून कुठं एका ठिकाणी सगळ्यांना बोलवलं आणि तिकडे वाटप असं नाही तर त्या भागामध्ये त्या विभागातल्याच लोकांना त्याचा लाभ झाला पाहिजे हा उद्देश या ठिकाणी ठेवून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे। आणि म्हणून हा नवीन खऱ्या अर्थाने हा नवीन कल्याण पॅटर्न साऱ्या राज्यामध्ये सुरू होऊ द्या, कारण शेवटी कुणीतरी सुरुवात केली पाहिजे, ती तुम्ही सुरुवात केलेली आहे, त्यामुळे हे संपूर्ण राज्यामध्ये आज ही योजना तळागाळापर्यंत पोहोचेल असा विश्वास मला आहे। आणि म्हणून या सर्व कामामध्ये आपल्या सर्व तरुण कार्यकर्त्यांचा स्वयंसेवकांचा सहभाग करून घेतलाय, त्यांचा समावेश करून घेतलाय, म्हणूनच ही योजना सफल होती आहे। यामध्ये सगळं किट आहे, महिलांसाठी आहे, कामगारांसाठी आहे, त्याचबरोबर पंतप्रधान स्वनिधी हे 10,000 रुपयाचं देखील चेकचं वाटप इथं आहे, आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य शोषित पीडित वंचित माणसाला न्याय देण्याचं काम आहे।
खऱ्या अर्थाने मला सांगायला अभिमान वाटतो, यापूर्वी 6 महिन्यापूर्वी या लाभार्थ्यांची संख्या अतिशय हाताच्या बोटावर मोजण्या इतकी होती. पण आपलं सरकार आल्यानंतर मुंबईमध्ये देखील आम्ही सर्वे करायला लावला आणि 1,30,000 लाभार्थी आयडेंटिफाय झाले आणि मोदी साहेबांच्या हस्ते त्यांना चेकचं वाटप देखील केलं. इथे देखील तीच परिस्थिती आहे. अशीच परिस्थिती या संपूर्ण राज्यामध्ये जर आपण करू शकलो तर खऱ्या अर्थाने हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आपलं. आपण जे म्हणतो ते खऱ्या अर्थाने त्याचं प्रतिबिंब या राज्यातल्या प्रत्येक घरामध्ये उमटल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून याची गरज आहे. आणि म्हणून आज अशा ज्या अनेक योजना आहेत राज्याच्या केंद्राच्या सर्वसामान्य लोकांच्या घराघरामध्ये या ठिकाणी न्याय देणाऱ्या घराघरामध्ये या ठिकाणी योजना पोहोचवून ज्या पोहोचल्या पाहिजेत त्या योजना खऱ्या अर्थाने आपण या अशाच प्रकारच्या कार्यक्रमामधून जर पोहोचवल्या तर या महाराष्ट्रातली जनता तुम्हाला दुवा दिल्याशिवाय राहणार नाही. आणि खरं आपल्याला काय पाहिजे, शेवटी या जनतेचा आशीर्वाद, या माय भगिनींचा आशीर्वाद, या दीन दुबळ्यांच्या शुभेच्छा, या वयोवृद्धांच्या आशीर्वाद. आणि म्हणून आम्ही ज्येष्ठांना देखील 75 वर्ष ज्यांचे झाले त्यांना एसटीमध्ये मोफत प्रवास देऊन टाकला. कुठेही फिरा राज्यामध्ये आणि त्याचा फायदा किती झालाय, जवळपास 3 कोटी ज्येष्ठांनी त्याचा लाभ घेतला. तालुका प्लेसला येऊ लागले, आपले आरोग्याची तपासणी करू लागले, मोफत औषधोपचार करून घेऊ लागले, देवदर्शनाला फिरू लागले. शेवटी माणूस घरात बसल्यानंतर त्याला अनेक व्याधीग्रस्त होतो. माणूस जेवढा फिरत राहील, चालत राहील, तेवढा त्याचं आयुष्य वाढतं. आणि म्हणून अशा सर्वांचा दुवा या सरकारच्या पाठीशी आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगेन, मी बाकी आपल्या योजनांमध्ये जाणार नाही, परंतु ह्या ज्या आज जे कार्यक्रम आहे याच्यामुळे खूप लोकांना फायदा होईल आणि प्रत्येकाला काही ना काही आपल्या शासनाचे जे काही योजना आहेत त्या मिळत राहतील. आज या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब या केंद्रीय अर्थसंकल्पात देखील या महाराष्ट्रासाठी खूप काही देण्याचा निर्णय घेतला. मला या ठिकाणी समाधान आणि आनंदही आहे की नगर विकास विभागासाठी देखील त्याने खूप मोठ्या पैशाची तरतूद केली. रेल्वेचे प्रलंबित प्रश्न आहेत त्याला देखील 13,500 कोटीचं नियोजन केलं. आणखी अनेक योजना ज्या आहेत, काही लोक म्हणाले महाराष्ट्रासाठी काय दिलं, मी म्हणालो जरा बजेट तर वाचा. म्हणाले निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बजेट केलं, म्हणजे निवडणुका आल्या की बजेट करायचं नाही. मुंबईचं बजेट केलं तेव्हाही निवडणुका आहेत म्हणून बजेट केलं. म्हणजे याचा अर्थ जे बजेट केलेलं आहे हे लोकांच्या फायद्याचं आहे, सर्वसामान्य माणसाला न्याय देणार आहे, लोकाभिमुख आहे. आणि म्हणून या राज्यात आणि केंद्रात समान विचारी सरकार आलेलं आहे, हे लोकांच्या मनातलं सरकार आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब, अमित शाह साहेब यांनी या सरकार जे महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन झालं त्याच्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. आणि म्हणून मी आणि देवेंद्रजी एक एक दिवस एक एक मिनिट आम्ही महत्वाचा मानतो, एकही क्षण आम्ही वाया जाऊ देणार नाही. या राज्याच्या भल्यासाठी, या राज्याच्या हितासाठी जे जे काही निर्णय घ्यावे लागतात ते आम्ही घेतोय. जलसिंचनाचे प्रकल्प असतील, पेट्रोल डिझेलचे भाव कमी करायचा विषय असेल, कामगारांचा विषय असेल, महिला भगिनींचा विषय असेल, त्याचबरोबर या राज्यामध्ये मोठे उद्योग आले पाहिजे यासाठी देखील हा तुमचा एकनाथ शिंदे दावोस मध्ये गेला स्वित्झर्लंडला आणि तिथे 1,37,000 कोटीचा करारनामे केले, एमओयू झाले आणि ते देखील उद्योग इकडे येत आहेत. आणि म्हणून या संपूर्ण राज्यामध्ये जे जे काही आपल्याला करता येईल ते आपण करणार आहोत. आणि म्हणूनच आज मगाशी आपण गणपत गायकवाड आपण सांगितलं की आपली यूएलसीची घरं जी आहेत ती आपल्याला मिळाली पाहिजे. खरं आहे, कारण शेवटी काही प्रकल्प करायचे असतील, रस्ता रुंद करायचा असेल, आपल्याला मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की आम्ही ठाण्यामध्ये रस्ता रुंदीकरण केलं,
आज किती मोठं ठाणं विकसित होतंय. मुंबईमध्ये देखील सगळे रस्ते काँक्रीटचे करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे आणि म्हणून या कल्याणमध्ये देखील चांगले रस्ते झाले पाहिजे, काँक्रीटचे रस्ते झाले पाहिजे. यासाठी देखील जे जे बीएसयूपीची घरं आता आपण घेतलेली आहे, परंतु यूएलसीची घरं देखील जिल्हाधिकारी महोदय तुम्ही त्याची माहिती घ्या आणि ती अशा लोकांना आपल्याला देता येतील का याचाही निर्णय आपण घेऊन टाकूया. शेवटी प्रकल्प हे विकास करत असताना कोणावरही अन्याय आपल्याला करता येणार नाही, त्याचं पुनर्वसन केलंच पाहिजे आणि ते करण्याचा निर्णय आपलं सरकार घेईल. त्याचबरोबर श्रीकांत आपले त्यांनी देखील ते तुमचं कुठलं इनोव्हेशन हब स्किल डेव्हलपमेंट इनोव्हेशन हब जे आहे म्हणजे इन्क्युबेशन हब, त्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी ड्रोन टेक्नॉलॉजी असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, तरुणांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं काम असेल, त्यांना नवीन नवीन आयडिया देण्याचं काम असेल, हे देखील मला वाटतं कुठं करणार आहे सगळं तुम्ही कल्याण लोकसभेत आहे. तर नक्की खरं म्हणजे आपल्या राज्यात तरुण जो आहे स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे. स्वतः काम फक्त काम मागणार नाही तर दुसऱ्यांच्या हाताला काम देणारा देखील तयार झाला पाहिजे. बाळासाहेब नेहमी सांगायचे, आनंद दिघे नेहमी दिघे साहेब नेहमी सांगायचे की दुसऱ्याच्या हाताला काम देणारे निर्माण करा. आणि म्हणून या इनोव्हेशन हब मधून दुसऱ्याला काम देणारे देखील तरुण उद्योजक तयार होतील. त्यासाठी देखील शासनाकडून जे काय पैसे लागतील ते दिले जातील. शेवटी आपल्याला लोकांना उभं करायचं आहे, सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम करायचं आहे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये जे जे नाही ते राहू दे, सगळं भरपूर आहे, ते बघितलं पेटीमध्ये सगळं आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो. एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात याचा अर्थ काय? याचा अर्थ तुम्ही या सरकारने घेतलेले निर्णय, आम्ही घेतलेले निर्णय याला तुमचा पाठिंबा आहे, तुमचा आशीर्वाद आहे ना, आशीर्वाद तुमचा, म्हणून तर तुम्ही इकडे आलेला आहात. नाही तर आम्ही चुकीचं काय केलं असतं तर पाठ फिरवली असती. आणि म्हणून या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाचं सरकार, सर्वांना वाटतंय की हा मी आजही पाटील साहेबांना सांगू इच्छितो की आजही माझ्या डोक्यात मुख्यमंत्री म्हणून काहीच नाही. मी आज काल हा एकनाथ शिंदे जसा होता तसा आजही आहे, उद्याही तसाच राहील, माझ्यामध्ये काही बदल होणार नाही. शेवटी कार्यकर्ता म्हणून मी काम करत आलो आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या सान्निध्यात मी काम केलंय, बाळासाहेबांच्या सोबत मी काम केलंय. हा काम करणारा कार्यकर्ता अखंडपणे तुमच्यासाठी काम करत राहील, या राज्याच्या विकासासाठी काम करत राहील, या पुऱ्या जगाला हेवा वाटावा अशा प्रकारे राज्याचा विकास करण्याचं काम आपण करूया. एवढंच मी सांगतो. पुन्हा एकदा मी सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. एकदम शिस्तीचा परिचय या ठिकाणी झालेला आहे. माननीय मुख्यमंत्री या ठिकाणाहून जातील.